हॅलो एव्हरीवन, दीप श्रेयस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण सुंदर चविष्ट झटपट असे मोदक बनवणार आहोत आणि हे मोदक चवीला फारच खूप छान आहेत. आणि हे आपण मोदक ओरिओ बिस्किट आणि ड्रायफ्रुट्स पासून बनवले आहेत. तुम्ही पाहू शकता हे बघा, आतमध्ये पूर्णपणे स्टफिंग आहे. हे ड्रायफ्रुट्स आणि क्रीम पासून बनवलेलं आहे आणि हे मोदक तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरना सगळ्यांना खूपच आवडतील आणि ते तुमची तारीफ नक्की करतील. सो चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मग आपण आपल्या मोदकासाठी लागणारे साहित्य बघूया. मी ते ओरिओ बिस्किटचे 10 वाले 2 पुडे घेतलेत आणि 1 मोठा घेतलाय, म्हणजे टोटल आपल्याकडे 20 बिस्किट होणार आहेत. आणि इथे 5 बदाम 5 काजू आणि 5 पिस्ते घेतले. तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये. मी इथे 3 चमचे साखर घेतली आहे. काहींच्या घरी गोड आवडतं, काहींना नाही आवडत, तुम्ही घेऊ शकता. काही लोक अजिबात नाही घेतली तरी चालेल, कारण की आपल्या ओरिओ बिस्किटमध्ये ऑलरेडी गोडवा असतो, त्यामुळे हे आवडेल तर घ्या, नाहीतर नाही घेतलं इट्स ओके. मी इथे 2 चमचे दूध घेतले आणि हे थोडंसं तूप घेतले. आपलं हे तूप फक्त हाताला लावण्यासाठी पाहिजे, बाकी तुपाचा काही यूज नाही, आपल्याला गॅसचाही काही यूज लागणार नाहीये. चला तर मग आपण आपल्या पाककृतीला सुरुवात करूया. इथे मी ओरिओ बिस्किट काढून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे ओरिओ बिस्किटचे जे व्हाईट क्रीम आहे ते मी इथे काढून घेतले आहे आणि जे हे बाकीचं जे उरलेलं आहे कवर त्याचे मी असे तुकडे करून घेतलेत. हे बघा, असे मी 4 भाग केलेत जे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहेत आणि ज्याच्यापासून आपल्याला मोदकाचं आवरण बनवायचं आहे. आणि जी ही व्हाईट कलरची क्रीम आहे ती क्रीम आणि जे आपण ड्रायफ्रुट्सचे छोटे छोटे जे तुकडे केले आहेत ह्या चौघांचं मिळून आपण एक सारण बनवून घेणार आहोत. आता हे सारण कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. ही अशी आपण सगळी पूर्ण व्हाईटवाली जी क्रीम आहे ती घेतली आहे आणि हे आपले ड्रायफ्रुट्स आहेत. आपल्याला हे सगळं एकत्र असं करून घ्यायचं आहे. पूर्ण जसं आपण चपातीला पीठ मळतो किंवा भाकरीसाठी पीठ मळतो तसं हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय बघा, सगळं पूर्ण असं एकत्र गोळा केला की एक असं असं पूर्ण ड्रायफ्रुट्स आणि व्हाईट क्रीमचा असं जो असा गोल असा गोळा बनतोय. हे बघा, ह्याला पूर्ण ड्रायफ्रुट्स आहेत. जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता. पूर्ण असं ड्रायफ्रुट्सने भरलेलं असं आणि व्हाईट क्रीम, हे बघा असं पूर्ण असं तयार होतंय जे आपण मोदकामध्ये स्टफ करणार आहोत, जे खायला खूपच छान लागतं. आणि जेव्हा आपण मोदक खातो तेव्हा ते एक वेगळा फ्लेवर येतो आपल्या दाताखाली, एक असं काजू बदामचं एक वेगळं असं छान असं क्रंची असं लागतं, ते खूपच छान वाटतं. आपण जी व्हाईट क्रीम घेतली होती ती व्हाईट क्रीम आणि ड्रायफ्रुट्स आहेत, त्याचे मी इथे गोळे असे बनवून घेतले आहेत जे आपण स्टफिंगसाठी यूज करणार आहोत. आणि जे बिस्किट होते त्या बिस्किटचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत जे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. आणि ह्या ग्राइंडमध्ये मी साखर टाकत आहे कारण की आमच्या घरी गोड आवडतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. मी इथे बघा 2 चमचे साखर टाकते. हे बघा, हा 1 चमचा आणि हा 2 चमचा. मी 2 चमचे साखर यूज केली ह्याच्यासाठी. आमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलीत तरी चालेल. तुम्ही पाहू शकता आपलं बिस्किटचं मिक्सरमधून मी ग्राइंड करून काढलं. हे बघा, हे असं पूर्ण पावडर फॉर्ममध्ये झालंय व्यवस्थित, जसं आपलं नॉर्मल भाकरीचं पीठ किंवा चपातीचं जसं पीठ असतं तशा प्रकारे हे असं झालं आहे. आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे आणि मी ते आता 3 चमचे घेतलेत. बघा, असं छोटा चमचा आहे आणि जसे नॉर्मली सगळ्यांच्या घरी असे चमचे अवेलेबल असतात. आता ह्याचं मी असं एक असं गोळा बनवून घेणार आहे, जसं आपल्या भाकरीला किंवा चपातीला आपण गोळा बनवून घेतो तसा गोळा बनवून घेणार आहे. हे बघा, असं पूर्ण मी बनवून घेते. आपल्या मोदकाचे आवरण आणि स्टफिंगसाठी लागणारे सारण दोन्ही रेडी आहे. आपल्या मोदकाचा साचा आहे आणि मी ते थोडंसं तूप घेतलंय, जे तूप मी ह्या साच्याला लावणार आहे जेणेकरून आपलं जे आवरण आहे ते साच्यामध्ये चिपकू नये म्हणून. आता आपण चला ऍक्च्युअल मोदक बनवूया. मी सारण घेते. हे बघा, मी हे एवढं सारण घेतलं आहे, ह्याचं व्यवस्थित गोल करून घेतलंय आणि हे याच्यामध्ये टाकून असं आपण हे असं पकडून हे असं फिरवून घ्यायचं आहे. मग असं पळून हे करून घ्यायचं.
आणि जे आपण स्टफिंग बनवले ते आपण स्टफिंग ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे बघा असं व्यवस्थित बसलं आहे नीट। आणि आपण आता हा मोदक पूर्ण करून घेणार आहोत एकदम। तुम्ही पाहू शकता आपला मोदक असं व्यवस्थित नीट तयार झाला आहे। अशा प्रकारे आपले मोदक झाले आहेत। आता ही पाककृती तुम्ही तुमच्या घरी पण करून बघा आणि काही फीडबॅक असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्या। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जेणेकरून सबस्क्राइब केलं की अजून माझ्या काही खूप साऱ्या रेसिपीज ज्या येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील। थँक्यू।